नमस्कार मित्रांनो, माझं नाव वेदराज राठोड. क्लेरिटी ऑफ कन्सेप्ट या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे आपण काय केलं होतं, तर क्वेश्चन आन्सरची सिरीज चालू केली होती आणि त्या सिरीज मधलाच हा एक व्हिडिओ आपण युट्यूबवर लाईव्ह डिस्कस केला होता. पण काही टेक्निकल इश्यूमुळे हा व्हिडिओ सेव्ह नव्हता झाला, म्हणून मुलांचे बरेच कमेंट्स येत होते आणि ते म्हणत होते की सर आम्हाला पीडियाट्रिक सेटचा वन काय करा तुम्ही अवेलेबल करून द्या. तर मित्रांनो, तुमच्या रिक्वेस्ट साठी हा खास आपण व्हिडिओ आज रेकॉर्ड करतोय आणि चला आपण लगेच काय करता, वेळ वाया ना घालवता लगेच चालू करूया आपलं रेकॉर्डिंग. पहिल्या सेटची पीडियाट्रिकचा दुसरा सेट आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे युट्यूबवर, जो आपण लाईव्ह लेक्चर घेतलेला आहे, तुमच्यासोबत लाईव्ह डिस्कशन केलेलं आहे. तर नवीन आलेल्या मित्रांना माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर चालू करूया पीडियाट्रिकचा सेट वन. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन बघूया मित्रांनो काय म्हणते. इंक्रीज इन साईज ऑर मास ऑफ द टिश्यू इज नोन ऍज. ठीक आहे, इंक्रीज इन द साईज ऑर मास ऑफ द टिश्यू याला आपण काय म्हणतो असा क्वेश्चन आहे. तर ऑप्शन बघूया. सगळ्यात पहिले ग्रोथ, मॅच्युरेशन, डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस. तर मित्रांनो, जर टिश्यू मध्ये वाढ झाली किंवा मास जर वाढलं तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ग्रोथ म्हणतो. ठीक आहे, हे आपलं डेफिनेशन क्लिअर असायला पाहिजे. मग आपल्याला प्रश्न पडतो की डेव्हलपमेंट म्हणजे काय. तर डेव्हलपमेंट म्हणजे काय होते, तर फिजिओलॉजिकल अँड फंक्शनल मॅच्युरेशन. ठीक आहे, डेव्हलपमेंट बघतो आपण फिजिओलॉजिकल फिजिओलॉजिकल अँड फंक्शनल मॅच्युरेशन. फिजिओलॉजिकल अँड फंक्शनल मॅच्युरेशन म्हणजे काय, डेव्हलपमेंट. पण या तिघांमधला मित्रांनो काहीतरी बेसिक डिफरन्स असतो, तो डिफरन्स तुम्हाला माहित पाहिजे की काय डिफरन्स आहे. तर ग्रोथ कशी होते, तर तुम्हाला माहित आहे ग्रोथ कशी होते मित्रांनो, तर बाय मल्टिप्लिकेशन ऑफ सेल. मल्टिप्लिकेशन ऑफ सेल, ठीक आहे, ग्रोथ होते बाय मल्टिप्लिकेशन ऑफ सेल. तर मग डेव्हलपमेंट कशी होते, तर बाय मॅच्युरेशन अँड मायलिनेशन ऑफ द नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम मध्ये जे मॅच्युरेशन होतं आणि मायलिनेशन होतं त्याने काय होतं, आपली डेव्हलपमेंट होते. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये आणखी काय डिफरन्स आहे, तर ग्रोथ इज अ क्वांटिटेटिव्ह फिनॉमिना. काय, क्वांटिटेटिव्ह. ग्रोथ इज अ क्वांटिटेटिव्ह फिनॉमिना, वेअर एज डेव्हलपमेंट इज अ क्वालिटेटिव्ह फिनॉमिना. क्वालिटेटिव्ह. आता तुम्ही विचार करा सर हे नेमकं म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, ग्रोथला आपण मेजर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ग्रोथ म्हणजे काय, तर वजन वाढलं, वेटला आपण मेजर करू शकतो किलोग्राम मध्ये. हाईट वाढली, हाईटला आपण काय मेजर करू शकतो, कसं, तर सेंटीमीटर मध्ये किंवा मीटर मध्ये. पण याला आपण काय करू शकतो, मेजर नाही करू शकत. डेव्हलपमेंट म्हणजे काय, इट इज जस्ट द इन्क्रीज कॅपॅसिटी इन फंक्शन. हे काय, इन्क्रीज कॅपॅसिटी टू फंक्शन. ठीक आहे, तर आपली कुठली फंक्शन करण्याची, किंवा आणखी एक शब्द लक्षात ठेवा, स्किल्स. स्किल्स मध्ये जे आपलं काय होतं, डेव्हलपमेंट होतं, त्यालाच आपण काय म्हणतो, इट इज ऑल्सो कॉल्ड एज डेव्हलपमेंट. तर बेसिक डिफरन्स आहे मित्रांनो ग्रोथ मधला आणि डेव्हलपमेंट मधला. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. एका क्वेश्चन मध्ये मी तुमचं काय केलं, सगळं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट तुम्हाला डिस्कस करून दिली. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज नॉट ट्रू. कुठला सेंटेन्स ट्रू नाही असं विचारलंय. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज कंटिन्युअस प्रोसेस, देन ऑल ह्युमन बीइंग्स फॉलो सेम पॅटर्न ऑफ ग्रोथ, देन ग्रोथ ऑफ पॅटर्न ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक, आणि चौथ आहे, इट प्रोसेस इन सिफेलोकॉडल फॅशन. तर हे आपल्याला मित्रांनो प्रिन्सिपल दिले आहे. आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे प्रिन्सिपल दिलेले आहे. तर आपल्याला बेसिक माहित पाहिजे की ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे प्रिन्सिपल काय. तर सगळ्यात पहिलं काय म्हणते, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. हो, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट काय आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे. नेक्स्ट काय म्हणते, ऑल ह्युमन बीइंग्स फॉलो सेम पॅटर्न ऑफ ग्रोथ. तर सगळ्या ह्युमन बीइंग मध्ये हा पॅटर्न काय असतो, सेम असतो. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. फक्त एक डिफरन्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की टाइम ऑफ अटेनमेंट जो आहे, टाइम ऑफ अटेनमेंट म्हणजे काय, तर एखादा गोल फुलफिल करण्यासाठी एखाद्याला किती वेळ लागतो याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स असू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा असेल तो 12 महिन्यात चालायला लागेल, दुसरा 15 महिन्यात चालेल, किंवा 16 महिन्यात तो वॉक करायला लागेल. तर टाइम ऑफ अटेनमेंट काय राहणार आहे, दोघांमध्ये डिफरन्स राहणार आहे. पण प्रत्येकामध्ये पॅटर्न काय राहणार आहे, पॅटर्न सेम राहणार आहे. असं नाही होणार की एक मुलगा काय पहिले काय 3 पायावर चालत होता, डायरेक्ट धावायला लागला, असं होणार आहे का, नाही आहे. तर पॅटर्न सगळ्यांमध्ये सेम राहणार आहे. थर्ड काय म्हणते, ग्रोथ पॅटर्न ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक. ठीक आहे, तर हे पण बरोबर आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा ग्रोथ पॅटर्न हा त्याच्याशी युनिक असणार आहे. चौथं काय म्हणते, इट प्रोसेस इन कॉडो सिफॅलो फॅशन.
तर हा आंसर आहे रॉन्ग. ठीक आहे मित्रांनो, तर आपलं जे नेहमी ग्रोथ होत असते मित्रांनो त्याचं प्रिन्सिपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इट ऑलवेज प्रोसीड्स इन सिफॅलोकॉडल फॅशन. सिफॅलोकॉडल. ठीक आहे, सिफॅलोकॉडलचा अर्थ काय होतो? फ्रॉम हेड टू टेल. ठीक आहे, फ्रॉम हेड टू टेल. ठीक आहे, हा मेन प्रिन्सिपल आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा. आणखी एक प्रिन्सिपल आहे तो असतो प्रॉक्सिमो डिस्टल. ठीक आहे, प्रॉक्सिमो डिस्टल. याचा अर्थ काय? प्रॉक्सिमो डिस्टल म्हणजे फ्रॉम सेंटर टू द पेरिफेरी. सेंटर पासून तर आपण पेरिफेरीला जातो, तो हा प्रिन्सिपल आहे सेंटर टू द पेरिफेरी. लक्षात ठेवा. आणखी एक प्रिन्सिपल असतो फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक. ठीक आहे, जनरल टू स्पेसिफिक. एखादा मत आपण कुठली मोठी गोष्ट शिकत नाही, तर एखादी मोठी गोष्ट करण्यासाठी आपल्याला काय छोट्या छोट्या गोष्टी पहिले शिकाव्या लागतात, तेच म्हणजे काय? फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक. तर हे सगळे काय झाले मित्रांनो? प्रिन्सिपल ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण लगेच. काय म्हणते? नॉर्मल वेट ऑफ बेबी ऍट बर्थ. बर्थ मध्ये बेबीचा नॉर्मल वेट किती राहतं? आपण ऑप्शन बघूया. 2 kg, 2 to 2.5 kg, 2.5 to 3.5 kg आणि 3 to 4 kg. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे मित्रांनो की नॉर्मल वेट बेबीज किती असतात? तर 2.5 to 3.5 kg. मग नॉर्मल पेक्षा जर कमी वेट असतं त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण काय म्हणतो? LBW. ठीक आहे, लो बर्थ वेट. तर आपली लोअर लिमिट बघा, लोअर लिमिट काय? 2.5 kg. याचा अर्थ लेस दॅन 2.5 kg जर असेल तर तो होतो LBW बेबी. ठीक आहे, तर LBW च्या पण कॅटेगरी असतात, त्यामध्ये सगळ्यात पहिले काय असते? VLBW. VLBW म्हणजे काय? VLBW म्हणजे व्हेरी लो बर्थ वेट. व्हेरी लो बर्थ वेट म्हणजे किती बाबा? तर किती? तर 1500 ग्राम पेक्षा कमी, त्याला आपण म्हणतो VLW बेबी. त्यापेक्षा आपण आणखी एक कॅटेगरी असते, ती असते ELBW. आता ELBW म्हणजे काय? तर एक्स्ट्रीमली लो बर्थ वेट बेबी. ठीक आहे, ज्याचं वजन खूपच कमी आहे. खूपच म्हणजे किती? तर ते आहे 1000 ग्राम पेक्षा कमी, किंवा तुम्ही 1 kg पेक्षा पण कमी म्हणू शकता. आता तुम्हाला कळलं वेट कमी म्हणजे LBW. मग जास्त म्हणजे काय? त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण जास्त म्हणजे मॅक्रोसोमिया. ठीक आहे, मॅक्रोचा अर्थ मोठा होतो, मॅक्रोसोमिक बेबी. ठीक आहे, मग मॅक्रोसोमिक बेबीचं नेमकं वेट किती असलं पाहिजे? तर इक्वल्स टू ऑर मोर दॅन 4 kg. ठीक आहे, 4 kg किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर त्याला आपण म्हणतो मॅक्रोसोमिक बेबी. बघा मित्रांनो, आपण तिन्ही टर्मिनॉलॉजी क्लिअर केल्या. नॉर्मल किती असतं? कमी झालं तर त्याला काय म्हणतो, आणि जास्त झालं तर आपण त्याला काय म्हणतो? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. म्हणजे द बर्थ वेट ऑफ बेबी डबल्स ऍट. बेबीचं बर्थ वेट डबल कधी होतो हा क्वेश्चन विचारलाय. ऑप्शन बघूया. 5 to 6 months, 1 year, 2 year आणि 3 year. तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी असा फॉर्म केलाय मित्रांनो आपण, की तुम्हाला डबल ट्रिपल फोर्थ थिंग कसंही विचारलं तरी काय आन्सर आलं पाहिजे. तर नॉर्मली वेट काय होतं डबल कधी होत होतं? 5 to 6 मध्ये ते काय होतं? डबल होतं 2 times. मग आपल्याला परत क्वेश्चन येईल 3 times कधी होतं? तर 1 year मध्ये काय होतं? ते 3 times होतं. ठीक आहे, मग परत क्वेश्चन आपल्याला 4 times कधी होतं बेबीचं नॉर्मल वेट? तर ते 2 year मध्ये काय होतं? 4 times होतं. आणि 5 times कधी होतं? तर 3 year मध्ये काय होतं? 5 times होतं. पण तुम्हाला असं टाइम नाही विचारलं, एखादं एक्झाम्पल दिलं. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, एक्झाम्पल काय दिलं की ऍट बर्थ बेबीचं वेट आहे म्हटलं 3 kg. ठीक आहे, 3 kg. तर 1 year त्याचं वेट किती होऊन जाईल ऍट 1 year? ते तर मित्रांनो याचं उत्तर सोपं आहे. ऍट बर्थ जर 3 kg असेल तर 1 year ट्रिपल होऊन जाईल. याचा अर्थ काय? 1 year त्या बेबीचं वेट होऊन जाईल 9 kg. तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी एक्झाम्पल्स समजून सांगितलंय, डबल कधी होते, ट्रिपल कधी होते, सगळं सांगितलंय. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचा एक लाईक एक सबस्क्रिप्शन आमचं काय करतो? कॉन्फिडन्स वाढवतो. तर चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. लगेच काय म्हणते? ऍट विच एज लेंथ ऑफ द बेबी डबल्स बाय बर्थ लेंथ. बेबीची आता लेंथ विचारली आहे, वेट तर आपण आताच बघितलं, पण त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? नॉर्मल लेंथ माहित पाहिजे. तर बेबीची ऍट बर्थ नॉर्मल लेंथ किती असते? तर 45 to 50 cm. ठीक आहे, आता क्वेश्चन कडे बघू. आपल्याला नॉर्मल माहित झालं, डबल कधी होते? 1 year, 2 year, 4 year आणि 13 year. तर बेबीची जी हाईट असते मित्रांनो ती डबल कधी होत असते? तर इट इज डबल ऍट 4 year. 4 year ला ती डबल होत असते. आता सारखं एक्झाम्पल इमॅजिन करा की बेबीचं काय
ऍट बर्थ हाईट आहे 50 सेंटीमीटर, तर त्याची डबल कधी होणार आहे 4 इयरला, तर किती होईल ती, दॅट इज 100 सेंटीमीटर. ठीक आहे, लक्षात ठेवा दॅट इज 100 सेंटीमीटर. पण तुम्हाला आणखी क्वेश्चन आला की 3 टाइम्स कधी होते, तर 3 टाइम्स होते मित्रांनो होती 13 इयरला. किती? 3 टाइम्स. ठीक आहे, तर मग 3 टाइम्स किती होऊन जाईल, 150 सेंटीमीटर. ठीक आहे, हे आपण काय केलं, जस्ट एक एक्झाम्पल घेतलेलं तुम्हाला समजावं म्हणून. ओके, लक्षात ठेवा नेहमी. पण तुम्हाला आणखी क्वेश्चन आला की 1 इयरला किती होते. ठीक आहे, 1 इयरला बेबीचे हाईट किती होते, तर 1 इयरला मित्रांनो 75 सेंटीमीटर होते बेबीचे हाईट, 75 सेंटीमीटर. लक्षात ठेवा, त्यासाठी परत काय छोटे छोटे फॉर्म्युले आहेत, पण आपण क्वेश्चन आन्सर डिस्कस करतो, ते तुम्हाला मी 4 इथं ऑप्शन डिस्कस करून सांगितलेले आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो, काय म्हणते, अमॉंग द फॉलोइंग विच स्टेटमेंट इज करेक्ट. स्टेटमेंट दिलेलं आपल्याला करेक्ट कुठलं आहे ते शोधायचं. तर बघूया पहिले, ऍट द टाइम ऑफ बर्थ हेड सरकमफरन्स इज इक्वल टू चेस्ट सरकमफरन्स. ठीक आहे, ऍट द एज ऑफ 1 इयर हेड सरकमफरन्स इज मोर दॅन चेस्ट सरकमफरन्स. At the age of 2 year, head circumference is more to chest circumference. Then at the age of the 2 year, chest circumference is more than head circumference. तर चेस्ट सरकमफरन्स मधला आणि हेड सरकमफरन्स मधला आपल्याला काय कोरिलेट करून दिलेला आहे. तर यासाठी आपल्याला नॉर्मल माहित पाहिजे हेड सरकमफरन्स किती आहे आणि चेस्ट सरकमफरन्स किती आहे. तर मित्रांनो, ऍट बर्थ सांगतो मी तुम्हाला, हेड सरकमफरन्स किती असतं नॉर्मली, तर ते असतं 33 to 35 सेंटीमीटर. ठीक आहे, ऍट बर्थ. मग चेस्ट सरकमफरन्स किती असतं, त्याला मी सी सी लिहितो इथे, तर ते असतं 32 to 33 सेंटीमीटर. काही बुक मध्ये 32 दिले, काही बुक मध्ये 33 दिले, थोडाफार डिफरन्स आहे लक्षात ठेवा. तर आपल्याला याच्यावर काय लक्षात येते की ऍट बर्थ हेड सरकमफरन्स इज 2 to 3 सेंटीमीटर मोर दॅन द चेस्ट सरकमफरन्स. हेड सरकमफरन्स काय, चेस्ट सरकमफरन्स पेक्षा मोठा आहे, किती ना, 2 to 3 सेंटीमीटर ना. ठीक आहे, एवढी गोष्ट क्लिअर झाली आपल्याला. आता 1 इयर पर्यंत काय दिसत, तर 1 इयरला काय होतं, हे दोन्ही इक्वल होऊन जातात. 1 इयरला काय होते, दोन्ही इक्वल होऊन जाते. ऍट 1 इयर हेड सरकमफरन्स इज इक्वल टू चेस्ट सरकमफरन्स. क्लिअर आहे तुम्हाला, बर्थला हेड सरकमफरन्स जास्त आहे आणि चेस्ट सरकमफरन्स कमी आहे, किती ना, 2 to 3 सेंटीमीटर. 1 इयरला काय झाले, हेड सरकमफरन्स आणि चेस्ट सरकमफरन्स इक्वल झाले. मग याच्या पुढे काय होणार आहे, लॉजिकली तुम्ही आन्सर काढू शकता, ऑब्व्हियसली याच्या पुढे काय होणार आहे, चेस्ट सरकमफरन्स हेड सरकमफरन्सला एक्सीड करून घेईल. तर ऑप्शन मध्ये कुठलं बघतं मित्रांनो, तर तुम्ही आन्सर बघू शकता इझिली, असं ऑप्शन चूज करायचं ज्यात म्हणजे 2 इयर, आपल्या सगळ्यांना 2 इयरचा काय दिलेलं आहे, गॅप दिलेलं आहे. तर 2 इयर मध्ये ऑब्व्हियसली काय असणार, चेस्ट सरकमफरन्स इज मोर दॅन हेड सरकमफरन्स. चला मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण लगेच. ऍट द टाइम ऑफ द बर्थ हेड सरकमफरन्स इज, आताच मी तुम्हाला सांगितलं की ऍट द टाइम ऑफ बर्थ हेड सरकमफरन्स किती असतं, तर डायरेक्ट आन्सर आपल्याकडे क्लिक झालेला आहे काय, 33 to 35 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, ऍट द टाइम ऑफ बर्थ चेस्ट सरकमफरन्स किती असतं, तर 30 to 32 सेंटीमीटर. ठीक आहे, कुठे कुठे 33 पण दिलेलं आहे तुम्हाला मी आता सांगितलं, बऱ्याच बुक मध्ये थोडाफार 1 सेंटीमीटर तर चेंजेस आहे, तर लक्षात ठेवा 32 or 33 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ मित्रांनो आपण. तर मित्रांनो, हा पण क्वेश्चन आपण आताच बघितला एकदा वाचून घेऊ. ऍट विच एज हेड सरकमफरन्स इज इक्वल टू चेस्ट सरकमफरन्स. तर मी तुम्हाला आता सांगितलंय की हेड सरकमफरन्स आणि चेस्ट सरकमफरन्स कधी इक्वल होतात, तर 1 इयर मध्ये. हे तिन्ही आन्सर तुम्हाला यायला पाहिजे असते. तुम्हाला मी एक पहिले प्रिन्सिपल समजून सांगितलं आणि त्यानंतर त्याच्यावर 3 क्वेश्चन आपण लगेच घेतलेले आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. काय म्हणतात, द टीथ फर्स्ट ऑफ ऑल इरप्टेड इन बेबी आर. सगळ्यात पहिले कुठलं टीथ इरप्ट होतं, म्हणजे बाळाला सगळ्यात पहिले कुठले दात येतात ते विचारले. तर त्याच्या पहिले मित्रांनो आपल्याला काय माहित पाहिजे की बाळाला जे दात येतात त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला सगळ्यात पहिले एक म्हणतो आपण प्रायमरी टीथ, प्रायमरी. ठीक आहे, किंवा त्याला आपण काय म्हणतो, मिल्क टीथ. ठीक आहे, मिल्क टीथ. आपण बऱ्याचदा म्हणतो असतो दुधाचे दात आले, दुधाचे दात, दॅट इज मिल्क टीथ. आणि थर्ड असते त्याला आपण म्हणतो डेसिडिओस टीथ. ठीक आहे, त्यालाच आपण डेसिडिओस टीथ म्हणतो. आणि याचा नंबर किती असते मित्रांनो, तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की प्रायमरी टीथ किती असतात, तर 20 असतात. ठीक आहे, प्रायमरी टीथ. तर सगळ्यात पहिले कुठलं टीथ इरप्ट होतं ते बघूया आपण. काय म्हणतात, लोअर सेंट्रल इन्सिजर्स, लोअर लॅटरल इन्सिजर, अप्पर सेंट्रल इन्सिजर आणि अप्पर लॅटरल इन्सिजर. हे चारही ऑप्शन एवढं तुम्हाला क्लिअर झालंय की ते काय इन्सिजर्स आहे. इन्सिजर आहे तर सगळ्यात पहिले कुठलं येणार आहे, सेंट्रल येणार आहे. आणि त्यात पण स्पेसिफिक मित्रांनो, लोअर सेंट्रल इन्सिजर जे असतं ते आपल्याला काय होतं, सगळ्यात पहिले आपले खालचे जे दात असतात ना इन्सिजर, ते पहिले येतात. तर तुम्हाला मी आता सांगितलं किती असतात, 20. तर 20 कसे असतात त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा.
आयसीएम, ठीक आहे. आयसीएम म्हणजे काय? इन्सिजर, कॅनाइन आणि मोलर्स, ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला सिंपल आहे, 212, ठीक आहे. असा लक्षात ठेवायचं, या प्रमाणे काय सेटिंग असते यांची, तर 212. तर अपर जॉला हाफ आणि लोअर जॉला हाफ, त्या हाफ मध्ये पण आणखी लेफ्ट राईट डिवाइड झाले आहे, तर 212 अपॉन 212 हे झाले अपर जॉचे आणि लोअर जॉचे मल्टीप्लाइड बाय 2. तर बघा मित्रांनो याचा आंसर 20 येऊन जाईल तुम्हाला, ठीक आहे. लक्षात घ्या, आयसीएम याप्रमाणे ही सेटिंग असते आणि सगळ्यात पहिले कुठे येतात, तर छोटे खालचे जात येतात आपले लोअर सेंट्रल इन्सिजर. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो, काय म्हणते, ऍट विच एज चाइल्ड कॅन सीट विथ सपोर्ट, ठीक आहे. बेबी, आता ग्रोथ अँड डेव्हलपमेंटवर क्वेश्चन आले आपल्याला, ग्रोथ आपलं याच्यामध्ये, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला माइल स्टोन विचारले, डेव्हलपमेंटल माइल स्टोन काय म्हणते, ऍट विच एज चाइल्ड कॅन सीट विथ सपोर्ट, विथ सपोर्ट चाइल्ड कधी सीट करतं, 3 months, 5 to 6 months, 1 year आणि 2 year. तर मित्रांनो आपल्याला माहित आहे 3 महिन्यात काय येतं, सगळ्यात पहिले तिथं क्वेश्चन येतो, तर तो असते नेक होल्डिंग, ठीक आहे. 3 महिन्यामध्ये आपल्याला बेबीला काय येतं, नेक होल्डिंग, किंवा त्याला आपण काय म्हणतो, हेड होल्डिंग येतं. तर बेबी कॅन सीट विथ सपोर्ट म्हणते, सपोर्ट सहित बेबी केव्हा बसतं, तर 5 to 6 months मध्ये बेबी काय करतो, ही कॅन और शी कॅन सीट विथ द सपोर्ट. 1 year आणि 2 year ऑप्शन आपण नंतर डिस्कस करणार आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया लगेच, काय म्हणते, डेव्हलपमेंटल माइलस्टोन दॅट इज अचीव बाय अ बेबी ऍट द एज ऑफ 9 months, ठीक आहे. 9 months बेबी काय करतं ते सांगितलं. आताच आपण बघितलं 3 months काय नेक होल्डिंग आहे, 5 to 6 months बेबी कॅन सीट विथ द सपोर्ट आहे, ठीक आहे. तर आपण काय म्हणते, कॅन वॉक विथ सपोर्ट, ड्रिंकिंग विथ अ कप, रनिंग आणि स्टँड विथ सपोर्ट. तर तुम्हाला मी एका मागे एक सांगतो, तर 5 to 6 months आताच आपण बघितलं बेबी काय करतो, सीट विथ सपोर्ट, सीट विथ सपोर्ट, ठीक आहे. विथ सपोर्ट बेबी काय करतं, सीट करतं. आता 8 months बेबी काय करतं, तर सीट विदाउट सपोर्ट, सीट विदाउट सपोर्ट, ठीक आहे मित्रांनो. तर बेबी आता 9 months काय करावं लागतं, तर बेबी स्टँड विथ सपोर्ट, बेबी काय करतं 9 months स्टँड करतं विथ सपोर्ट, ठीक आहे. तर हे झाल्याची 9 months अचीवमेंट. तर 12 months बेबी काय करतं, 11 to 12 months ही कॅन स्टँड विदाउट सपोर्ट, ठीक आहे. स्टँड विदाउट सपोर्ट, स्टँड विदाउट सपोर्ट, ठीक आहे. विदाउट सपोर्ट बेबी काय करतं, स्टँड करतं. आणि 11 to 12 months बेबी जेव्हा विदाउट सपोर्ट स्टँड करतं, त्यांचं ते वॉक करायला लागतं, वॉक विथ सपोर्ट, ठीक आहे. वॉक विथ सपोर्ट, तुम्ही बऱ्याचदा बघितले असेल 11-12 महिन्याचा जेव्हा बेबी होऊन जातो तो काय करतो, तर बेडला किंवा आपल्या चेअरला पकडून हळूहळू चालण्याचा प्रयत्न करतो. तर बेबी वॉक कधी करतो, तर आपल्याला काय विचारलं, वॉकिंग तर आलेच नाही, पण तुम्हाला सांगून देतो बेबी वॉक कधी करतो, तर 12 to 15 months बेबी काय करतो, वॉक करतो, ठीक आहे. 12 to 15 महिन्यात बेबी वॉक करायला लागतो. आणि रनिंग कधी करतं बेबी ऍक्च्युअलमध्ये, तर 18 months काय करतो, बेबी रनिंग करतो. तर बघा मित्रांनो, एकच क्वेश्चन मध्ये आपण तुम्हाला किती सारे डेव्हलपमेंटल माइलस्टोन तुमचे क्लिअर केलेले आहे आणि इथपर्यंत ऍक्च्युअल मध्ये एक्झामला क्वेश्चन आलेले आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया मित्रांनो, बघित आपण काय म्हणते, बेबी स्टार्ट वॉक विदाउट सपोर्ट, ठीक आहे. विदाउट सपोर्ट बेबी कधी वॉक करतं असं विचारलंय, तर तुम्हाला आता सांगितलं आपण काय, 12 to 15 months, तर आपण काय करू, 15 months करेक्ट आन्सर मानूया, कारण की 11 to 12 पर्यंत बेबी काय करतं, विथ सपोर्ट वॉक करण्याचा प्रयत्न करतं, पण इथं काय म्हटलंय, विदाउट सपोर्ट तो कधी वॉक करतोय, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अ बेबी स्टार्ट टू रन ऍट द एज ऑफ, आताच तुम्हाला सांगितलं की वॉक केल्यानंतर बेबी काय करण्याचा, रन करण्याचा प्रयत्न करेल, धावेल, ठीक आहे. तर ते कधी करतं, मग 12 to 15 नंतर कधी, तर 18 months बेबी काय करतं, तर रनिंग करायला लागतं बेबी, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय म्हणते, अ नियोनेट मीन्स, नियोनेटचा काय विचारलंय तुम्हाला, एज ग्रुप विचारलंय. तर ऑप्शन बघूया, अ बेबी ऑफ एज 0 to 28 days, अ बेबी ऑफ एज 0 to 33 days, अ बेबी ऑफ एज 0 to 7 days आणि अ बेबी ऑफ एज 1 year. तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय, तर डेव्हलपमेंटल जे आपले काय आहे, तर स्टेजेस माहीत पाहिजे. यामध्ये 3 stages आहेत तुम्हाला नॉर्मली माहीत आहे, प्री नॅटल, पेरी नॅटल आणि पोस्ट नॅटल. तर आपण तुम्हाला प्री नॅटल स्टेजेस सांगून देणार आहे यामध्ये. तर प्री नॅटल म्हणजे काय, तर प्री नॅटलचा अर्थ होतो बिफोर बर्थ, ठीक आहे. बिफोर बर्थ त्याला आपण काय म्हणतो, प्री नॅटल स्टेजेस. तर काय म्हणतो मित्रांनो, 0 to 14 days पर्यंत काय असतं, तर झायगोट असतो, झायगोट ही स्टेज असते, झायगोट, ठीक आहे. तुम्हाला माहित आहे
मेल पॅरेंट कडून काय स्पर्म येतं, फिमेल पॅरेंट कडून काय असतं, एक असतं, त्यांचं फर्टिलायझेशन होतं अँपुलामध्ये आणि त्यानंतर काय तयार होतो, झायगोट तयार होतो. तर 0 to 14 डेज पर्यंत तो झायगोट राहतो. देन फ्रॉम 14 डेज टू 8 weeks पर्यंत तो राहतो एम्ब्रियो. ठीक आहे, काय राहतो, एम्ब्रियो. ठीक आहे, एम्ब्रियो राहतो. त्यानंतर 8 weeks पासून समोर काय असणार आहे तो 9 weeks पासून तर बर्थ पर्यंत. ठीक आहे, बर्थ पर्यंत तो राहतो फिटस. ठीक आहे, फिटस. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं की अप टू बर्थ पर्यंत काय राहतो, तो फिटस राहतो. त्याच्या पुढची स्टेज काय, तर फ्रॉम 0 to 28 days तो राहतो न्यूनेट. लक्षात ठेवा मित्रांनो, 0 to 28 days तो काय राहतो, न्यूनेट राहतो. कुठलं ऑप्शन लागतं आपल्याला, 0 to 28 days ला काय राहतो, न्यूनेट राहतो. त्यासाठी मी तुम्हाला प्री नेटल डेव्हलपमेंट स्टेज पण सांगितलं, यावर पण बऱ्याचदा क्वेश्चन येतो. झायगोटची स्टेज कधीपर्यंत आहे, एम्ब्रियो कधीपर्यंत आहे, त्याला फिटस आपण कधीपासून कधीपर्यंत त्याला आपण फिटस म्हणतो, आणि न्यूनेटचं एज ग्रुप काय, तर हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. त्यामध्ये आणखी ऍडव्हान्स क्वेश्चन जर विचारला, अर्ली न्यूनेट म्हणजे काय आणि लेट न्यूनेट म्हणजे काय, तर अर्ली न्यूनेट जो असतो मित्रांनो, अर्ली तो असतो 7 days पर्यंत. ठीक आहे, आणि 7 days नंतर जो आहे तो काय असतो, लेट न्यूनेट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण लगेच. काय म्हणते, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन्फंट. आता इन्फंट म्हणजे काय, तर आतापर्यंत आपण काय बघितलं, फिटस पर्यंत बघितलं, तर फिटसच्या नंतर काय होतं, न्यूनेट. आता न्यूनेट नंतर येणार आहे मित्रांनो आपलं काय, तर इन्फंट. ठीक आहे, इन्फंट. तर इन्फंट एज ग्रुप काय असणार, आपण ऑप्शन बघूया. अ बेबी ऑफ एज 0 to 28 days हे काय झालं आपलं, न्यूनेट झालं. अ बेबी ऑफ एज 0 to 3 days मी तुम्हाला आता सांगितलं, 7 दिवसापर्यंत काय असतं, अर्ली न्यूनेट असतं. अर्ली न्यूनेट मध्ये येऊन जाईल. अ बेबी ऑफ एज 0 to 7 days हे पण अर्ली न्यूनेट मध्ये येऊन जाईल. आता याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणतात, अ बेबी ऑफ एज 1 year तर अप टू 1 year पर्यंत जे राहतात. ठीक आहे, अप टू 1 year तर तो का राहतो आपला, इन्फंट राहतो. मग इन्फंट नंतर पण आपल्याला एज ग्रुप काय माहित पाहिजे, तर तुम्हाला मी 2-3 एज ग्रुप सांगून देतो. इन्फंट नंतर सगळ्यात पहिले काय असेल, तर ते येते टोडलर. ठीक आहे, तर टोडलर कितीचा राहतो, 1 to 3 years का राहतो, टोडलर राहतो. त्यानंतर असतो प्री स्कूलर. ठीक आहे, प्री स्कूलर राहतो 3 to 6 years. त्यानंतर तो स्कूल गोईंग, शाळेत जाणारी मुलं स्कूल गोईंग, तर स्कूल गोईंगचं एज राहतं 6 to 12 years. आणि त्यानंतर स्कूल गोईंग नंतर तुमचं चालू होतं प्युबरिटीचं, म्हणजे काय तर ॲडोलसन डेज. मेलसाठी वेगळं असतं आणि फिमेलसाठी वेगळं असतं, मुलींमध्ये थोडा प्युबरिटी लवकर येते ॲज कम्पेअर टू द मेल. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला मी डेव्हलपमेंटल स्टेज सांगितलं, कुठपर्यंत, तर स्कूलरपर्यंत. ठीक आहे, तर इथं काय आपला आन्सर आहे, इन्फंट म्हणजे काय, तर बेबी ऑफ एज 1 year. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो. काय म्हणतंय, अ डोज ऑफ व्हिटॅमिन ए ॲट 9 months ऑफ एज. व्हिटॅमिन ए 9 months ऑफ एज, एक क्वेश्चन आन्सर तर आपलं क्लिअर होते की व्हिटॅमिन ए चा पहिला डोस कधी दिला जातो, तर 9 months. आता विचारले डोस किती दिला जातो, 50,000 units, 1 lakh units, 2 lakh units आणि ऑल ऑफ दिस. तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, व्हिटॅमिन ए चा पहिला डोस जो राहतो तो राहतो 1 lakh international units आणि कधी दिलं जातं, तर 9 months ऑफ एज. तर याच्यानंतर आणखी व्हिटॅमिन ए द्यायची गरज पडते का, हो. तर बेबीला काय, अप टू 5 years आपण व्हिटॅमिन ए देतो. कधी, अप टू 5 years पर्यंत आपण काय देतो, त्याला व्हिटॅमिन ए देतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन येतो, मग आपण नेक्स्ट डोस किती देतो, तर 2 lakh international units आपण त्याला नेक्स्ट डोस देतो. पण त्याच्यामधला गॅप किती राहिला पाहिजे, तर एव्हरी सिक्स मंथ, प्रत्येक 6 महिन्यामध्ये आपण त्याला 2 lakh international units, 2 lakh international units काय करतो, बेबीला डोस देतो. आणि कुठपर्यंत मी ते तुम्हाला सांगितलंय, अप टू 5 years. तर टोटल डोज वर कधी क्वेश्चन येतो, तर बेबीचे टोटल डोस किती होतात, तर टोटल डोज होतात मित्रांनो, तर 9 doses होतात बेबीचे टोटल. ठीक आहे, टोटल 9 doses. आणखी जर ऍडव्हान्स मध्ये क्वेश्चन आला, तुम्हाला विचारलं की बेबीला अप टू 5 years टोटल व्हिटॅमिन ए किती जातं, तर ते जातं मित्रांनो 17 lakh. ठीक आहे, 17 lakh international units त्याला काय जातं, टोटल व्हिटॅमिन ए जाते. पण मित्रांनो क्वेश्चन एक आलं, पण आपण काय केलं, त्याच्यासोबत 5-6 तुम्हाला काय सांगितलं, क्वेश्चनचा आन्सर आपण क्लिअर केले. आणखी जर विचारलं, तर 9 months कोणासोबत दिलं जातं, तर अलॉंग विथ द मिझल्स वॅक्सिन. मिझल्स वॅक्सिन सोबत हे दिलं जातं, मिझल्स ही वॅक्सिन आहे, त्याच्यासोबत काय दिलं जाते, व्हिटॅमिन ईचा डोस दिला जातो. ठीक आहे, तर अशाच खूप एकदम उत्तम अशा व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्हाला आपण जे एक्सप्लेन करून सांगतो, फक्त क्वेश्चन आन्सर नाही घेत आहे, वाचून टिक करून नाही देत आहे आपण, तर तुम्हाला काय करतो मित्रांनो,
प्रॉपर आपण प्रत्येक क्वेश्चन आन्सरचं काय करतो एक्सप्लेनेशन देतोय चारही ऑप्शन तुम्हाला समजून सांगतो तर तुम्हाला फक्त काय करायचं मित्रांनो आमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एक लाईक द्यायचा आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओसाठी जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओंना मित्रांनो काय करायचं तुम्हाला आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या फ्युचर एक्झाममध्ये काय होईल त्या सगळ्यांनाच काय होईल या क्वेश्चन आन्सर पासून या व्हिडिओ पासून त्यांना मदत मिळेल आणि एक्झाम क्वालिफाय ते आरामात करू शकतील. चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. काय म्हणते द मिड आर सर्कमफरन्स ऑफ द बेबी ऍट बर्थ. आपण हाईट बघितली वेट बघितलं चेस्ट सर्कमफरन्स झालं हेड सर्कमफरन्स झालं पण आत्ताची जे ट्युटरची जी एक्झाम झाली ती 2021 मध्ये त्यामध्ये मित्रांनो हा क्वेश्चन आला होता त्यामध्ये मिड आर्म सर्कमफरन्स विचारलं होतं. मिड आर्म सर्कमफरन्स ठीक आहे तर किती आहे ते आपण बघूया. ऑप्शन 8 टू 11 सेंटीमीटर 12 टू 16 सेंटीमीटर देन 4 टू 5 सेंटीमीटर आणि 2 टू 3 सेंटीमीटर. तर मित्रांनो ऍट बर्थ आपलं मिडियम सर्कमफरन्स जे असतं ते असतं 8 टू 11 सेंटीमीटर आणि याच्या पुढे जाऊन जर आपल्याला क्वेश्चन विचारला ते अप टू 1 इयर पर्यंतचं बेबीचं मिडियम सर्कमफरन्स किती असतं तर 12 टू 16 सेंटीमीटर अप टू 1 इयर एक इयरचा बेबीचं. याच्यावर तुम्हाला लक्षात असेल मित्रांनो की ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा जो हा टॉपिक आहे प्रत्येक एक्झामसाठी किती इम्पॉर्टंट आहे त्यासाठी आपण फक्त हा स्पेशल एक व्हिडिओ घेतलेला आहे ओनली ऑन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. व्हॉट इज द एज ऑफ द टोडलर. तुम्हाला आत्ता सांगितलं मित्रांनो मी की टोडलरचे एज किती राहतं तर ऑप्शन मध्ये बघूया 0 टू 1 इयर 1 टू 3 इयर 3 टू 6 इयर आणि 6 टू 12 इयर. तर तुम्हाला माहिती आहे टोटल किती राहतो 1 टू 3 इयरचा टोटल राहतो. 1 इयर पर्यंत त्याला आता सांगितलं आपण तो काय इन्फंट झाला. 3 टू 6 इयरचा आपला काय झाला तर प्री स्कूलर चाइल्ड आहे आणि 6 टू 12 इयरचा मी तुम्हाला सांगितलं तो काय तर स्कूल गोइंग चिल्ड्रन आहे. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया मित्रांनो लगेच. काय म्हणतं ऍट व्हॉट एज डज चाइल्ड नॉर्मली डेव्हलप सोशल स्माइल. ठीक आहे सोशल माइलस्टोन आपल्याला ते विचारले की बेबी मध्ये सोशल स्माइल कधी येते तर बघतोय आपण 2 मंथ्स 3 मंथ्स 6 मंथ आणि 9 मंथ मध्ये. तर चार ऑप्शन दिले मित्र आपल्याला माहित पाहिजे की सोशल स्माइल जे आहे ते बेबी मध्ये येऊ जातं 2 मंथ्स मध्ये. ठीक आहे भरपूर वेळा क्वेश्चन आले एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे तर बाकीच्या ऑप्शन बद्दल पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर 3 मंथ मध्ये बेबीला काय होतं तर ही कॅन रेकॉग्नाइज मदर. तो आपल्या मदरला काय करतो रेकॉग्नाइज करतो रेकॉग्नाइज मदर. ठीक आहे मग 6 मंथ मध्ये काय येतं तिथे आपल्याला क्वेश्चन येतो तर स्ट्रेंजर अँझायटी. आता स्ट्रेंजर अँझायटी काय असते तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला माहित आहे स्ट्रेंजर अँझायटी म्हणजे काय स्ट्रेंजर म्हणजे परका माणूस आणि अँझायटी म्हणजे आपण काय त्याला थोडा भीती वाटते. तर 9 मंथ्स मध्ये काय करतो तो ही कॅन व्यूज हाय अँड बाय बाय. ठीक आहे बेबी काय करतो आपल्याला हाय करू शकतो आणि बाय बाय करू शकतो. ठीक आहे तर हे काय झालं त्याचे सोशल माइलस्टोन्स आणि महत्वाचं म्हणजे तो सोशल स्माईल कधी करतो तर 2 मंथ मध्ये काय करतो 2 महिन्याचा बेबी आपल्याकडे पाहून काय करतो स्माईल देतो. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया मित्रांनो. क्लोजर ऑफ द एंटेरियर फोंटेनेल टेक्स प्लेस. ठीक आहे आपल्याला माहित आहे आपल्यामध्ये काय असतं 2 फोंटेनेल असतात एक एंटेरियर फोंटेनेल जो समोर असतो आणि पोस्टेरियर फोंटेनेल जो आपल्या मागे असतो. ठीक आहे तर आपल्याला विचारते फोंटेनेल क्लोज कधी होतात तर काय म्हणतात 6 वीक्स 6 मंथ 1.5 इयर आणि 2 इयर. ते दोन्ही क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो खूपदा क्वेश्चन आलेलं आहे की एंटर फोंडेनेल क्लोज कधी होतं आणि पोस्टेरियर फोंडेनेल क्लोज कधी होतं. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो एंटर फोंडेनेल जे क्लोज होतं ते होतं 1.5 इयर मध्ये. पण क्वेश्चन असा बरेचदा असाच येईल असं नाही तर बरेचदा काय येतं मंथ्स मध्ये तुम्हाला विचारतं तुम्हाला मंथ्स मध्ये पण माहीत पाहिजे तर 12 to 18 मंथ्स. ठीक आहे 12 ते 18 महिन्यात काय होतं एंटर फोंडेनेल क्लोज होतं. पण आपण एकाच क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन कव्हर करतो तुम्हाला माहित आहे तर पोस्टेरियर फोंडेनेल कधी क्लोज होतं. ठीक आहे पोस्टेरियर फोंडेनेल कधी क्लोज होतं तर तो होतो 6 वीक्स मध्ये. ठीक आहे 6 वीक्स मध्ये. आता 6 वीक्स ला तुम्ही इझिली काय करू शकता 1.5 मंथ. ठीक आहे 1 महिना म्हणजे 4 आठवडे 1.5 मंथ. ठीक आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायला इझी जाईल मित्रांनो एंटेरियर फोंडेनेल क्लोज कधी होतं तर 1.5 इयर मध्ये आणि पोस्टेरियर फोंडेनेल कधी क्लोज होतं तर 1.5 मंथ किंवा वीक्स मध्ये जर विचारलं तर 6 वीक्स मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ लागेल आपण दोन्ही गोष्टी क्लिअर केल्या तुम्हाला. अ मॅच्युअर पिन्सर ग्रास्प
इज अटेंड बाय पिन्सर ग्राफ म्हणजे काय असतं मॅच्युअर, तर एखादी गोष्ट काय करतो आपण अशा बोटांमध्ये वगैरे पकडू शकतो किंवा आपण पाममध्ये वगैरे चांगल्यानं काय करू शकतो ते अशा प्रकारे पकडू शकतो किंवा बोटामध्ये एकदम स्पेसिफिकली जर सांगितलं तर पकडू शकतो, त्याला आपण म्हणतो पिन्सर ग्राफ. तर ऑप्शन बघूया 4 to 5 months, 6 months, 9 months, and 12 months. तर मला सांगा मित्रांनो, लहान बाळ जे असतं ते लगेच कोणती गोष्ट अशी बोटात पकडू लागतं का? नाही. तर काय असतं, त्याची डेव्हलपमेंट होते, हळूहळू होते आणि बाय स्टेजेस होते, जनरल टू स्पेसिफिक होते. तर सगळ्यात पहिले काय करतो, तर कोणती गोष्टी करतो, दोन्ही हातानं असं झाप मारतो, डायरेक्ट पकडण्याचा प्रयत्न करतो. तर त्याला आपण काय करतो, त्याला म्हणतो आपण बाय डेस्ट्रस रीच. बाय डेस्ट्रस म्हणजे दोन्ही हातानं पकडण्याचा प्रयत्न करणं. बाय डेस्ट्रस, बायोडेक्स्ट्रस. तर बायोडेक्स्ट्रस येतं 4 to 5 months मध्ये. मग 6 months मध्ये काय येतं त्याचं? तर 6 months मध्ये येतं युनिडेक्स्ट्रस. युनिडेक्स्ट्रस आता युनिडेक्स्ट्रस मध्ये काय, तर एका हाताने वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हणतो आपण युनिडेक्स्ट्रस. आणि नेक्स्ट आहे पिन्सर. ठीक आहे, 9 months मध्ये काय करतो, तो बोटामध्ये वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण म्हणतो पिन्सर. ठीक आहे, पिन्सर ग्रास. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही आताच म्हटलं 9 months मध्ये, पण आपल्याला विचारलेलं काय ते बघा क्वेश्चन कडे. मॅच्युअर पिन्सर ग्रास, तर पिन्सर ग्रास मॅच्युअर कधी होतो? बेबी एकदम काय फ्लुएंटली वस्तू कधी पकडू शकतो आपल्या बोटामध्ये? तर ते आहे 12 months मध्ये. तर एका क्वेश्चन मध्ये मित्रांनो आपण 4 questions कव्हर केले. बायोडेक्स्ट्रस रीच, युनिडेक्स्ट्रस रीच, पिन्सर ग्रास स्टार्ट कधी होतं आणि पिन्सर ग्रास मॅच्युअर कधी होतं? तर कधी होतं पिन्सर ग्रास? 12 months मध्ये मॅच्युअर होतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ मित्रांनो लगेच. At what age do permanent teeth appear? याच्या पहिले आपण प्रायमरी टीथ बद्दल बोललोय, आता विचारलंय आपल्याला परमनंट टीथ कधी येतात. तर ऑप्शन बघूया 5 years, 3 years, 6 years, and 10 years. तर मित्रांनो 6 वर्षामध्ये तुम्हाला काय येतं, परमनंट टीथ यायला चालू होतात. याचा अर्थ 6 वर्षाला काय होत असेल, प्रायमरी टीथ काय होतात, पडायला आपले दात पडायला काय होतात, चालू होतात. आणि तेव्हापासून तुम्हाला काय, परमनंट टीथ यायला चालू होते. परमनंट टीथ तुम्हाला माहित आहे किती असतात टोटल? 32 असतात. तुम्हाला मी यापूर्वी काय सांगितलं होतं, प्रायमरी टीथचा फॉर्म्युला सांगितलं होता, त्याच प्रकारे काय आपला परमनंट टीथचा म्हणजे फॉर्म्युला इझिली तुम्ही लक्षात ठेवू शकता. तो काय, आय सी ई एम आणि एम. ठीक आहे, तर तुम्हाला हे माहित आहे काय, तर आय म्हणजे इन्सिजर, सी फॉर कॅनाइन, प्री पी एम फॉर प्रीमोलर आणि एम फॉर मोलर. तर सिम्पल आहे, काय लक्षात ठेवायला ठेवायचं तुम्हाला, 2, 1, 2, 3. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मी अप्पर जॉचे वेगळे आणि लोअर जॉचे वेगळे, वर तेवढेच राहणार, खाली पण तेवढेच राहणार, आणि त्याच्यामध्ये आणखी एक डिवाइड करायचा राईट आणि लेफ्ट. 2, 1, 2, 3. ठीक आहे, दोन्हीकडे आणि मल्टीप्लाइड बाय 2 करायचं, तर बघा तुम्हाला आन्सर काय, 32 मिळून जाईल मित्रांनो. हे काय झालं आपलं परमनंट टीथ. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. फर्स्ट साइन ऑफ प्युबर्टी इन बॉईज इज. ठीक आहे, बॉईज मध्ये पहिलं प्युबर्टीचं साइन कुठलं असतं ते विचारलेलं आहे. टेस्टिस इनलार्जमेंट, ब्रेस्ट इनलार्जमेंट, पेनिस इनलार्जमेंट आणि स्क्रोटम इनलार्जमेंट. तर मित्रांनो बॉईज मध्ये सगळ्यात पहिले प्युबर्टीची साईन असते ते असते टेस्टिस इनलार्जमेंट. ठीक आहे, तर आपल्याला प्रश्न पडतो इथे लगेच की गर्ल्स मध्ये कुठलं असेल, तर ते असते ब्रेस्ट इनलार्जमेंट. ठीक आहे, गर्ल्स मध्ये, गर्ल्स. ठीक आहे, एकामध्ये आपण दोन्ही क्वेश्चन कव्हर करतो, पण याला एक स्पेसिफिक वर्ड आहे, त्याला म्हणतो आपण थेल आर्च. थेल आर्च. ठीक आहे, ज्याप्रमाणे तुम्ही मीन आर्क म्हणता, मीन आर्च, मीन आर्च म्हणजे काय, तर गर्ल्सचा फर्स्ट टाइम जेव्हा मेन्स असेल त्याला मीन आर्च म्हणतो, त्याचप्रमाणे हे काय, थेल आर्च आहे. ब्रेस्ट एनलार्जमेंट इट इज द फर्स्ट साइन ऑफ प्युबर्टी इन द गर्ल्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. काय म्हणते, ब्रेन ग्रोथ इज मॅक्झिमम ड्युरिंग. ठीक आहे, फर्स्ट ट्राइमेस्टर ऑफ प्रेग्नेसी, इन्फन्सी, टोडलर आणि इथे प्रीस्कूलर घेऊन घ्या, प्रीस्कूलर. ठीक आहे, ऑप्शन मध्ये टोटल टोटल रिपीट झालंय. तर मित्रांनो आपण 25 questions सेट घेतलेला आहे, 24 questions मी तुम्हाला काय केलेलं आहे, एक्सप्लेन करून दिलेलं आहे. तर हा क्वेश्चन मित्रांनो तुमच्यासाठी सगळ्यासाठी काय राहणार आहे, होमवर्क राहणार आहे. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, मला जास्तीत जास्त मुलांनी कमेंट करून सांगायचं आहे की मॅक्झिमम ग्रोथ कधी होते. तर हा व्हिडिओ आपण ऑलरेडी काय केलेला आहे, युट्यूबवर लाईव्ह घेतलेला आहे, पण काही टेक्निकल इश्यूजमुळे तो काय झाला, व्हिडिओ सेव्ह नाही झाला. त्यामुळे आपण काय केलं मित्रांनो, खास करून तुमच्या रिक्वेस्टवर आपण तो व्हिडिओ रेकॉर्ड करून परत आणलेला आहे. तर तुम्हाला आणखी अशा कुठल्या व्हिडिओची गरज आहे, कोणतं सब्जेक्टची गरज आहे, बाकीचे सब्जेक्ट आपण अपलोड करतच आहोत, पण मॅथ अँड रिझनिंग तुम्हाला आणखी डीपमध्ये पाहिजे का,
किंवा एक्झाम्पल आणखी जास्त घ्यायचे आहे का, लाईव्ह लेक्चर घ्यायचं आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही आम्हाला काय करा, कमेंट करून कळवा आपल्या कमेंटमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे होमवर्क दिले तो तुम्ही मला आजच्याच काय करा, कमेंट करून सांगा की कधी होते. तर तुम्हाला फक्त काय करायचं मित्रांनो, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं मित्रांनो. धन्यवाद.